नमस्कार. अखेर लाडक्या बहिणींचा विजय झाला. लाडकी बहीण योजना विरोधातली याचिका कोर्टाने फेटाळली. राज्य सरकारला मोठा दिलासा. पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आणखीन सक्षम होत आहे हे विरोधी पक्षांना पाहवलं नाही. आणि दुसरीकडे या योजनेविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली. लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्याच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंट नावेद मुल्ला यांनी वकील अवेस पेचकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती. लाडकी बहीण योजना बंद पाळायची म्हणून विरोधकांनी मुल्ला यांना हाताशी धरलं. विरोधी पक्षनेत्यांनी आधी योजनेला विधानसभेत विरोध केला. योजनेवर खालच्या भाषेत टीका केली. मात्र हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आणि विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले. कोर्टानं ही याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यांना देखील चांगलंच फटकारलं. लाडकी बहीण योजना ही एक कल्याणकारी योजना आहे. हा राज्य सरकारचा सकारात्मक धोरणात्मक निर्णय आहे. यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं निरीक्षण सुनावणीदरम्यान न्यायालयानं नोंदवलं आहे. महिलांसाठी राज्य एखादी योजना राबवत असेल तर त्यात कोणी हस्तक्षेप का करावा असं म्हणत मुंबई कोर्टाने या लोकांना आता सनसनीत चपराक लागवली आहे. योजनेविरुद्धची आपली कारस्थाने आणि अफवा सफल होत नाही हे पाहून काँग्रेसनेच या नावेद मुल्लाला प्लांट केलं होतं असं दिसून आलं. पण महाराष्ट्रातल्या महिलांच्या न्याय हक्कावर वाकडी नजर ठेवणाऱ्या अनेकांना या महाराष्ट्राने चांगलीच अद्दल घडवली आहे आणि भविष्यातही घडवत राहील.